आज पाबळगावातील एक आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय हरिभक्त परायण पोपट सोनबा चौधरी पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण दिन आहे आणि प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या राहत्या घरी आज वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांचे चिरंजीव योगेश पोपट चौधरी असतील किंवा बंधू शांताराम नाना असतील, बाकीची मंडळी असतील, ही सर्वच मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करणारी ही परिवार आहे। पाबळ गावाचं नाव या परिवारानं मोठं केलेलं आहे। मी पाहिलं की योगेशनी मागच्या वर्षी 2-3 वर्ष या ठिकाणच्या अनेक गरजू लोकांना त्या ठिकाणी ट्रीपच्या माध्यमातून देवदर्शनासाठी नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अध्यात्माची आवड आहे आणि आजही प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने त्यांनी जे कोण लोक या ठिकाणी येतील, आदरांजली अर्पण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यासाठी गाथा वाटपाचा एक अनोखा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। पोटराव दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलेल्या सर्व पाहुण्यांना या ठिकाणी अन्नदान करण्यात आलं आणि त्याच पद्धतीने भागवत धर्माची गीता या ठिकाणी सर्व पाहुण्यांना सप्रेमाशी भेट देण्यात आली। दादांचं कार्य वारकरी पंथामध्ये अत्यंत मोठं होतं। पाबळच्या सर्व धार्मिक कार्यक्रमामध्ये आदरणीय शांताराम पाटील चौधरी यांच्या समिती सदस्य यांच्या बरोबरीने दादांनी या ठिकाणी चांगलं असं काम केलेलं आहे। निश्चितपणे या कर्माची फळं, कामाचं पुण्य निश्चितपणे या कुटुंबाला भाव्य आयुष्यासाठी मिळेल अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो।